नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. जननायक बिरसा मुंडा यांची जयंती केंद्रीय मंत्री कंपिल पाटील यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात शहापूर येथे साजरी करण्यात आली. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे वीर आदिवासी नेता जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रम भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक गाण्यावर नृत्य केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केंद्र सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नामदार कपिल पाटील आणि बाल कल्याण सभापती श्रेया गायकर, शहापूर भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, आदिवासी समाज कोर कमिटीचे सदस्य अशोक इरणकर, शहापूर किसान मोर्चा तालुका अध्यक्ष रवींद्र गोतारणे, ज्योतिताई गोतारणे, सुरेखाताई इरणकर तसेच रंजनाताई उगडा आदी मान्यवरांसह आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते. अधिक वृत्त पाहूया. राष्ट्रीय जनजाती गौरव दिन साजरा करण्यासाठी आणि जाहीर करण्यासाठी 121 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली आणि ही प्रतीक्षा 10 नोव्हेंबरच्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या निर्णयामध्ये मोदीजींनी प्रतीक्षा संपवली हे निश्चितपणाने या समाजाच्या प्रती अतिशय सन्मानाची गोष्ट आहे असं म्हणजे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी 10 नोव्हेंबरच्या कॅबिनेट सभेमध्ये जो निर्णय घेतला, जनजाती बिरसा मुंडा यांची जी जयंती आहे ही जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करा. हे देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष झाली. ज्या बिरसा मुंडाने आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन स्वतःचं प्राण देशासाठी त्याग केला, त्या बिरसा मुंडांची जयंती एवढी वर्ष फक्त जयंती म्हणून साजरी होती, पण आदिवासी समाजाचा गौरव त्या दिवशी जनजाती समाजाचा गौरव दिन साजरा करावा ही संकल्पना मोदीजींनी आणली. खऱ्या अर्थाने जनजाती समाजाच्या लोकांनी देशासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचा सन्मान मोदीजींनी केला. देशाच्या प्रति ज्या माणसाने स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं त्या माणसांच्या जीवनातून आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, आणि जरी आपण आता स्वातंत्र्यात असलो तरी तरुण पिढीने प्रेरणा घेऊन देशाच्या प्रती कसं काम केलं पाहिजे याच्यासाठी एक दिशा देण्याचं काम निश्चितपणाने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहापूरच्या बावली धरणाचं काम मंजूर झालेलं आहे. आणि कोणी काही जरी त्याच्यासाठी दावे केले तरी याच्यामध्ये केंद्र सरकारचा निधी हा फार मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनमधून ह्याला मंजूर झालेलं आहे. त्याचं टेंडर झालेलं आहे. 26% टेंडर अभाव आल्यामुळे परत टेंडर रिकॉल झालेला आहे. लवकरच ते सुरू होईल. पण आता माझा फोकस असा आहे की या बावली धरणातनं काही ठराविक गावांमध्ये पाणी येणार आहे. पण ज्या ठिकाणी बावली धरणाच्या योजनेतून पाणी येणार नाही त्या गावाची योजना एक वेगळ्या प्रकारची केली पाहिजे असं मी भिवंडीत कालपासून सुरू केलं. जिल्हाधिकाऱ्यांकडे एक बैठकही घेतली. शहापूरलाही आत्ता रेस्ट हाऊसला पाणी पुरवठ्याच्यातनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथे सोर्स उपलब्ध असतील, जे नैसर्गिक सोर्स आहेत ज्याच्यावरून पाण्याची योजना होऊ शकते, निश्चितपणाने जलजीवन मिशनमधून केंद्र सरकारच्या ही पाण्याची योजना करून त्या गावाच्या लोकांचं नळाद्वारे